तर राजस्थानमध्ये देखील भाजपला या ठिकाणी कुठेतरी पीछेहाट पाहायला मिळते आहे. शरद पवार यांनी आता नितीश कुमारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सध्या भाजपकडे असले तरी शरद पवार यांनी आता त्यांना फोन केल्याची माहिती मिळते आहे. संपर्क अभियानाची चांगली सुरुवात झालेली आहे, कारण आकडे जे वर्तवले होते ते फसल्याचं चित्र आहे. मोदींनी चंद्रबाबूंना तर शरद पवारांनी नितीश कुमार यांना फोन केल्याची सध्या सूत्रांमार्फत माहिती मिळाली आहे. तर इंडिया आघाडीकडून शरद पवार यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि ही जबाबदारी सांभाळताना शरद पवार यांनी आता नितीश कुमारांना फोन केल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान चंद्रबाबू यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी चर्चा केल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्यासोबत शरद पवारांनी चर्चा केल्याची माहिती आता मिळते आहे. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये एक दुवा म्हणून शरद पवारांनी नेहमीच धुरा सांभाळलेली आहे. आता पुन्हा शरद पवार हे राज्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता ऍक्टिव्ह झालेले आहेत. शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते. नक्कीच अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात देखील चंद्रबाबू नायडू यांना विशेष महत्व प्राप्त झालेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपकडून चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत काय चर्चा झालेली आहे, मोदींनी त्यांना फोन केलेला आहे, या संदर्भात चंद्रबाबू नेमके काय पुढे भूमिका घेतात हे काही वेळातच कळणार आहे. मात्र आत्ताची सर्वात मोठी आपण बातमी पाहतोय, राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलेला आहे, सातत्यानं आकडे बदलत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीनं शरद पवारांच्या खांद्यावर सर्वात मोठी जबाबदारी दिली आहे. थोड्याच वेळा शरद पवार यांची पत्रकार परिषद देखील आहे, त्या पत्रकार परिषदेत शरद पवार काही बोलतात का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच आहे. मात्र आताची महत्वाची अपडेट, मोदींनी चंद्रबाबूंना फोन केलेला आहे इंडिया आघाडीकडून, शरद पवार यांना चर्चेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राकडे फसल्यास 2 दशकानंतर आंध्रचे चंद्रबाबू नायडू पुन्हा किंग मेकर ठरणार का, कारण वाजपेयी सरकारच्या काळामध्ये चंद्रबाबू हे किंग मेकर पैकी एक होते. तर आताची सर्वात मोठी बातमी, नितीश कुमार यांना ऑफर आहे इंडिया आघाडीकडून, नितीश कुमार यांना उपपंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली आहे. नक्कीच तर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, नितीश कुमारांना मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि ही ऑफर म्हणजे उपपंतप्रधान पदाची ऑफर आहे का हे पाहणं देखील महत्वाचं आहे, कारण शरद पवार यांनी नितीश कुमारांना फोन केला, या फोनमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मात्र आत्ताची सर्वात मोठी बातमी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून उपपंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो. नितीश कुमार आता काय भूमिका घेतात हे देखील महत्वाचं असणार आहे, कारण नितीश कुमार यांच्या भूमिकेवर आजूबाजूचं राजकारण देखील बदलणार आहे. नक्कीच तर नितीश कुमार यांच्यावर भाजप आता किती विश्वास ठेवणार, भाजपची पुढची रणनीती काय असणार हे पाहणं महत्वाचं आहे, कारण यापूर्वी देखील भाजपसोबत असलेले नितीश कुमार हे भाजपच्या विरोधात गेलेले होते आणि त्यानंतर तेजस्वी यादव यांच्यासोबतची घरोबा मोडीत काढत ते पुन्हा एकदा भाजपसोबत गेलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी नितीश कुमारांना फोन केला. या